तू म्हणतोय की काँग्रेस या सगळ्या आंदोलनामध्ये आहे, काल MIM ने मोठा मोर्चा काढला, याच्यापूर्वी काँग्रेसने निदर्शनं काढली तर 30 लोक इथं आली होती, 100 लोक सुद्धा काँग्रेसच्या निदर्शनामध्ये नव्हती, आणि MIM काढते तेव्हा 25-50 हजार लोक येतात. म्हणजे मला जी माहिती कळली ती मी तुम्हाला सांगतो, ते हेच त्याच्यावर जास्त माहिती देतील. मला माहिती अशी कळली की हा मोर्चा 27 तारखेला किंवा 28 तारखेला सर्वांनी मिळून काढायचा होता. तो त्या लोकांनी ते हा त्याच्यामध्ये ठरलेली गोष्ट असून सुद्धा काल तो काढला असं मी काहीतरी ऐकलं, पण ह्याच्यात मी आता त्याच्यामध्ये काय बोलू इच्छित नाही, हे त्याची जास्त माहिती देते. धर्मनिरपेक्ष तोंडावळा असलेल्या काँग्रेसला काँग्रेस स्वतःच्या स्वार्थासाठी अगोदर काढून घेतलं का? नाही, काल काढला तो निश्चितपणे त्यांनी काल काढला. पण असं चर्चा आहे आमचे कार्यकर्ते सगळे होते 27 तारखेला सगळ्या, अजूनही 27 तारखेला आहे सगळे पक्षी सगळे समाज कधी मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल आहे खुद पार्टी में. एक मिनट इजाजत लेता हूँ, अगर इजाजत दी तो. साहब को सबको सब पार्टीज को कॉन्टेक्ट साहब के पास भी आए, अनिल पटेल साहब के मेरे पास आए, पर्सनल लेटर दिए कांग्रेस को, आप हमको इसमें आप आइए दावतनामा बोल के दिए. मैंने नॉन पॉलिटिकल पार्टीज है, वो एक NGO है, और उन्होंने आके खुद साहब को किए, साहब के में आए थे दावतनामा, मैंने फोन लगा के साहब ने 3 बजे का टाइम दिए अध्यक्ष महोदय. एक मिनट, आपकी बात सही है, हमारा ये पूछना है कि पॉलिटिकल एज ए पॉलिटिकल पार्टी आप सेंटर में से लेकर हर जगह विरोध कर रहे हो, औरंगाबाद में आप लोगों का विरोध क्यों कम दिख रहा है अलग से? ठीक है, किसी के साथ चले जाना या किसी के साथ में आना ये बात अलग है, आपको दावतनामा दिया जा रहा है आप वहाँ जा रहे हो. मेरा यह सवाल है 20 तारीख का कल का जो मोर्चा है उससे बड़ा मोर्चा 27 का रहेगा क्या? इंशाल्लाह बहुत बड़ा, 4 पट ज्यादा रहेगा उससे. कल 5 लाख कल 5 लाख लोग थे, यहाँ तक कि शिवसेना भी उसके अंदर शामिल. कल 5 लाख लोग थे, परसों फिर 15 लाख होंगे, होने चाहिए इंशाल्लाह. प्रश्न आहे का, जालना असो किंवा JNU असो किंवा दुसऱ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते काय मुस्लिम होते असंच नाही, ते सगळ्या समाजाचे होते. आता एक मीडियामधून किंवा आमच्या काही लोकांना ते आता ते मीडिया मुस्लिम असं त्याला हे केलं जातं, हे तुमच्याकडूनच आरोप लावले जातात. मात्र असं तुम्हाला वाटतंय का संसदेत अमित शहा जे बोलत आहेत, नाही आम्ही आता कॅब लागू करणारच आणि NRC पण येणारच, तर हे जे सगळं चाललेलं आहे आणि देशभर लोन पसरलेलं आहे, तर तुम्हाला वाटतं की विद्यार्थी आणि जे नागरिक आहेत त्यांचा एक उठाव होईल सरकारसोबत असं वाटतंय का? उठाव होईल नाही, उठाव झालेला आहे. हा उठाव सरकार विरोधी हा उठाव आहे. हा उठाव जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत तो उठाव मागे जाणार नाही. तरुणांमध्ये मी ज्या प्रकारे पाहिलं सगळ्यांशी, मी लोकांशी बोललो, मला परत सांगण्यात येत होतं तुम्ही बोला, मी म्हटलं मला त्यांची भाषणं ऐकू दे, ती सगळ्यात महत्त्वाची आहेत. आणि ती भाषणं खरंच वेगळ्या पद्धतीची होती. आणि नंतर मी अनेक तरुणांच्या ग्रुपशीही बोललो, त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. दिल्लीला मी JNU लोकांशी बोललो, जामिया मिलियाच्या लोकांशी बोललो, त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे असं दुही माजवण्याचं. अलीगडमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम तरुण एकत्र आहेत हे लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये मुसलमानांचीच संघटना चालवणारे जे लोक आहेत त्यांना मी अपील करतो, त्यांच्या विरोधात मी काय बोलत नाही, मी अपील करतो तुम्ही त्याला असा रंग दिला जाईल असं काही करू नका. याचं कारण असं, तेच नेमकं अमित शहाला पाहिजे आहे. त्यांचे IT सेल तर्फे जे केलं जाते सोशल मीडियाला, म्हणून आपण त्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. 27 तारखेला शिवसेना सभा होणार का तुम्ही सगळे सर्वपक्ष? यस, सगळे होणार. आम्ही शिवसेनेची चर्चा झाली असेल ना, शिवसेनेची आता चर्चा करू, पण आता महाआघाडीचं आहे तर त्याच्यामुळे त्यांना बी यावंच लागेल. आणि ते आजारी असून इथे आले त्याचं कारण तेच आहे, तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही जाणार होते. महाविकास आघाडी तुम्ही काय बोलताय? सरकार की जेव्हा जेव्हा सरकार विरोधी आंदोलन
छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये, कुठे मोठी होती कधी लहान होती, ज्या वेळेला तुम्ही म्हटलं तसं उद्रेक जेव्हा होतो त्या बिंदूंना जोडण्याचं काम हे पॉलिटिकल पार्टीचं असतं. आणि त्याच्यामुळे काँग्रेस ह्याच्यामध्ये जे आहे, तुम्ही जो प्रश्न विचारताय की काँग्रेस कसं काही दिसत नाही आहे, तर काँग्रेसचा पूर्ण अशा प्रकारच्या आंदोलनांना पाठिंबा आहे जो नागरिकांच्या हिताच्या विरोधातला आहे. त्याच्यामुळे जरी विद्यार्थ्यांना असं वाटत असलं की हे अपॉलिटिकल आहे, आम्ही त्यांच्या मताचा रिस्पेक्ट करतो, अपॉलिटिकल त्या फेजमध्ये आम्ही पण गेलेलो, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना जोडून घेणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे काँग्रेसनी पूर्वी केलेलं आहे. रोहित वेमुल्याच्या हत्येच्या प्रकरणात सुद्धा केलेलं आहे, JNU प्रकरणात पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचा जो मार्च निघाला होता, लॉ मार्च, त्यावेळेला तो की काँग्रेसचा मार्च नव्हता, पण त्याला पाठिंबा देणं, त्यांची माहिती मतं जाणून घेणं, आपल्या विरोधात असलेली मतं जाणून घेणं, सरकारच्या विरोधात असलेली मतं जाणून घेणं, ही जी लोकशाही प्रक्रिया आहे त्याचा आदर काँग्रेस करतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना जोडून घेण्याचं काम काँग्रेसची जबाबदारी समजतो, म्हणून आम्ही त्यांच्या पाठी. राहुल सावरकरांचं काय जबाबदारी? राहुल सावरकरांचं काय चाललं? बस.